आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. कॅमेरे समोर कोणीही उभे राहू नका, विनंती आहे, कारण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे. अनेक रसिकांचे कॉल येत आहे. कॅमेरेमॅन आपण सूचना करू शकता तिथे समोर कोणी आला तर, विनंती आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि या मंडळाचे सर्व सर्व माननीय श्री तानाजी वामन खाडेसाहेब यांचं यथोचित सन्मान, या मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेजी मब्बारा साहेब यांना विनंती आहे की आपण तानाजी वामन खाडे अण्णांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचं आहे. खरोखर पुत्र हवा ऐसा चतुर लोकी झेंडा. मित्रांनो, खरोखर इथे जोरदार ताल्यांच्या गजरासह स्वागत होईया तानाजी खाडे साहेबांचं. खरोखर त्यांच्या पोटी खरोखर एक नररत्न जन्माला आलं आणि खरोखर ज्यांनी कायापलट केलेला आहे आणि आज सरपंच पदावर विराजमान असलेले प्रवीणजी खाडे साहेब, खरोखर एक हा सन्मान तुमचा निश्चितच होणं गरजेचं आहे. हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा आणि हा सन्मान होतोय तुमच्या नेतृत्वाचा. सर प्रणिता प्रवीण खाडे, ग्रुप ग्रामपंचायत रासल, विद्यमान सरपंच साहेबा, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ग्राम विकास परिवर्तन आघाडीचे एक प्रवक्ता ज्यांनी एक मोठी कामगिरी पार पडली आणि आमचे शिल्पकर नगर येथील बांधव माननीय श्री नितीनजी राव जाधव साहेब यांचे यथोचित सन्मान या ठिकाणी प्रवीणजी खाडे करतील. त्याचप्रमाणे पुढील सन्मान या ठिकाणी माननीय श्री या मंडळाचे सहकारी ज्यांचं अतिशय मोलाचं योगदान या मंडळासाठी असतं, श्री चंद्रकांत तेलंगे साहेब यांचं यथोचित सन्मान करतील प्रवीण खाडे. तेलंगे साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे पुढील सन्मान भारतीय जनता पार्टी जिल्हा येथील विस्तारक माननीय श्री सागरजी मोरे साहेब यांचे यथोचित सन्मान प्रवीणजी खाडे करतील. आपल्याला विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. सागरजी मोरे साहेब, भारतीय जनता पार्टी जिल्हा विस्तारक. अरे उतू नका, मातू नका, घेतला मसा टाकू नका. चला, पंचांनी दिलेला निर्णय अंतिम निर्णय समजून सामन्याला सुरुवात करा. मित्रांनो, सागरजी मोरे या ग्राम विकास परिवर्तन आघाडीचे एक प्रमुख असं व्यक्तिमत्व सागरजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे एक खूप मोठी भारतीय जनता पार्टीची त्यांच्यावरती जबाबदारी आहे असं व्यक्तिमत्व रायगड जिल्हा विस्तारक सागरजी मोरे. श्री नितीनजी जाधव साहेब यांच्याकडून या मंडळात 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे भावे ग्रामस्थ माननीय श्री बबन हिरडेकर साहेब यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि सन्मान करतील प्रवीणजी खाडे. श्री बबन हिरडेकर साहेब, आपण व्यासपीठा समोरून आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान सोहळा चालू आहे. हा सन्मान सोहळा पार पडल्यानंतर या स्पर्धेचं धावतो समालोचन चालू होणार आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे श्री कृष्णाभाऊ खाडे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्री कृष्णाभाऊ खाडे सन्मान करतील राकेश देसाई. खरोखर मान्यवरांचं या गावावर असलेलं प्रेम आणि खरोखर प्रवीणजी खाडे, खरोखर तुमच्यावर असलेलं प्रेम हे निश्चितच आम्हाला इथे पाहायला मिळते. भरपूर मान्यवर या स्पर्धेला उपस्थित झालेले आहे आणि कबड्डीच्या माध्यमातून
आम्ही त्यांचं सहज स्वागत करत आहोत. ना आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. अतिथी देवो भव. आज कबड्डीच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग कानाकोपऱ्यातून येत असतो, त्यांचं स्वागत करणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, पुढील होणारा सामना ग्राउंड नंबर 1 वर दुसरा पुकार नूतन भसोबा पेजारी विरुद्ध वर्धा निरावगा. आपल्या दुसरा पुकार पंचायत आहे राहायचा. थोड्याच वेळा सामन्याला खरोखर एक रंग चढणार आहे. चढायसाठी रोशन तांडे या ठिकाणी. भारतीय जनता पार्टी जिल्हा विस्तारक सागरजी मोरे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं दोन शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद केतनजी. बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळ आयोजित भव्य कबड्डीचे सामने आज चांगल्या पद्धतीने इथे सादर होत आहेत. मी रासळ गावाचा रहिवासी अभिमानाने सांगू शकतो, कारण का आज जिल्हाभरात फिरत असताना ज्यावेळेला आम्ही सांगतो का हो आम्ही सुधागड तालुक्यातील गावचे, त्यावेळेला समोरचा माणूस लगेच सांगतो की रासळ म्हणजे कबड्डी. आणि हे कबड्डीचं जे नातं आहे ते ह्या माझ्या गावाने खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. आपल्या ह्या रसिक प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीचे सामन्यांचं आयोजन करून चांगले सामने दाखवले जातात, त्याबद्दल मी बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळ यांचं अभिनंदन करतो. मी या मंडळाला शुभेच्छा देईन की अशाच प्रकारचे चांगले चांगले सामने दरवर्षी चांगल्या पद्धतीने भरवत राहा आणि या सामन्यांसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आम्ही देत राहू. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सागर भाई. सामना सामला थांबलाय का काही काळासाठी? सगळ्या प्रेक्षकांनी कृपया इथे लक्ष द्यायचं आहे. बोलो भारत माता की जय. भारत माता की सियावर रामचंद्र की जय. पवन पुत्र हनुमान की सीता मैया की. आज बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळ आयोजित या सामन्यात 12 वर्ष आहे आणि दुग्ध शर्करा योग आहे की आजचा जो चषक आहे तो सरपंच चषक आहे आणि ते बंड्या मारुतीचं मंडळाने आता यावर्षी आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल मी बंड्या मारुती मंडळाच्या सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन करतोय. सामना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असताना खर तर मी भाषण करणं म्हणजे प्रेक्षकांच्या आनंदामध्ये विरजण घालणं आहे, पण या कबड्डी महोत्सवाच्या निमित्ताने इथे आल्यानंतर रासळ गावाच्या आणि रासळ ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने न बोलणं म्हणजे थोडस अन्यायकारक होईल. आज माझे परम मित्र परम स्नेही प्रवीण खाडे यांच्या सौभाग्यवती ह्या गावच्या या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक म्हणून काम बघत असताना त्यांच्या नावाने आणि जसं की ते होतोय मनापासून खूप आनंद होतोय. परिवर्तन आघाडी या नावाने ही सगळी मंडळी एका वेगळ्या ईर्षेने लढत होती आणि त्या आजचा हा आनंदाचा क्षण तुम्हाला आम्हा सगळ्यांना अनुभवायला मिळतोय. राजकारण राजकारणाच्या जागी असत, पण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळी मंडळी काम करत असताना आम्ही कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी आमच्या सगळ्यांच्या मनापासूनच्या सदिच्छा तुमच्या सगळ्यांच्या बाकी निश्चितपणे राहतील असं अभिवाचन या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देतो. येणाऱ्या 5 वर्षात न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने समस्त राशाळ ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला सुखाचं आणि वेगळ्या उन्नतीचं एक
प्रवास आणि विकासाची दिशा तुम्ही मंडळी निश्चितपणे द्याल याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी तुम्हाला एकच अभिवाचन देतो की इथे चांगल्या विकासाच्या दृष्टिकोनातनं जिथे जिथे तुम्हाला आमचं सहकार्य लागेल, मार्गदर्शन लागेल, तिथे मी आणि माझे सहकारी 100% तुमच्या सोबत असू. लागणारा विकास कामांचा निधी सुद्धा आमच्या माध्यमातून मिळत असताना कुठेही तुम्हाला कमतरता येणार नाही हे या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितोय. इथे आल्यावरती अतिशय सुंदर पद्धतीचं देखणं, सामने तुम्ही भरवलेले आहात, हे बोलणं हे आम्हाला तर दरवर्षीच बोलायला लागतंय, कारण दरवर्षी तुमच्या आयोजनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीतलं देखणेपणामध्ये वाढ होत आहे. खरंच या सगळ्या माध्यमातून काम करत असताना क्रीडा क्षेत्रात सुद्धा तुम्ही मंडळी चांगल्या पद्धतीने काम करताय. माझा सहकारी सागर यांनी सांगितल्याप्रमाणे रास आणि कबड्डी ह्याचं एक वेगळं अतूट नातं आहे, ते तुम्ही निश्चितपणे दृढ करत घ्याल. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात रासोचं नाव अशा पद्धतीने जाईल येणाऱ्या काही वर्षामध्ये किंवा पुढल्या वर्षी बंड्या मारू क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवण्याचं स्वप्न बघूया. त्यासाठी लागणारं सहकार्य सुद्धा आम्ही मंडळी निश्चितपणे तुम्हाला करू. इथे आल्यानंतर तुम्ही आपल्या ज्या पद्धतीने मायेची शाल पांघरली, जे प्रेम दिलं, त्या प्रेमाचे आयुष्यभर आम्ही लक्षात ठेवू. तुमच्या प्रेमाच्या पांघरुणामध्ये आणि तुमच्या प्रेमामध्ये आम्ही निश्चितपणे राहू असा शब्द या निमित्ताने देतो. इथे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना मनापासूनचे धन्यवाद देतो आणि जी मंडळी आज ग्राउंड वरती खेळत आहेत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये खेळणार आहेत त्या सगळ्यांना आम्हा सगळ्यांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद आपण. रायगड जिल्हा दक्षिण उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्मान्य राजेशजी मापारासाहेब धन्यवाद. आपण मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहात. आपण आता स्पर्धेकडे वाटचाल करतो. तर मॅमातून उचले तलवारीची पात वेडात मराठे वीड दौडले जात. मैदानावर चालू असलेला सामना पेन तालुक्याचा दादा संघ अर्थातच गणेश फोर्ट पासून झुंज देणार बल्लालेश्वर पाली संघाला. तर काय घडणार काय बिघडणार या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होणार. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासाळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. तर कोण जिंकतो या मैदानावर चढाईसाठी निघालेला बल्लालेश्वर पाली संघाचा हा गौता सितारा अर्थातच गणेश फोर्ट पासूच्या प्रांगणात. 7-1 सावध पवित्र. काय घडणार काय बिघडणार. जयत तयत राहायचंय नूतन मसोबा पेझारी विरुद्ध प्रतिस्प्रसंग वरदायनी रापगाव. आपल्याला फायनल कॉल, आपण स्वागत कक्षेवर आलात तरी चालेल. जनमान क्रीडा मंडळाचे जनमान क्रीडा मंडळ रासळचे खजिनदार श्री श्रीकांत खाडे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. श्री श्रीकांतजी खाडे साहेब. मित्रांनो, असं म्हटलं जातं कबड्डीचा खेळ विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होण्याचा खेळ म्हणजे कबड्डी. भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवडा म्हणजे कबड्डी. जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रेयसीवर करतो त्यापेक्षाही द्विगुणित प्रेम आम्ही ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे कबड्डी. आयुष्याच्या प्रवाहात प्रवास करत असताना आम्ही इतके टेन्शन मध्ये आलेले आहोत की आम्हाला मनमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज खऱ्या अर्थानं भासते. आणि या मनोरंजनाचे थरारे देऊन मन उद्विग्न न होता मन आनंदी करणारा खेळ म्हणजे कबड्डी. आणि हाच कबड्डीचा रणसंग्राम, हाच कबड्डीचा चित्तथरकांना सामोरं जाण्यासाठी आयोजलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचं नाव आहे बंड्या मारुती क्रीडा मंडळ चषक 2024. ज्या ज्या क्षणाला कलाकारांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही त्यावेळी कलाकार कुठेतरी जिवंतपणी मरण यातना भोगत असतो. पण खऱ्या अर्थानं तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस आणि 8760 तास 5
5,25,000 मिनिटे ज्या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहिली आणि बघता बघता एक सूर्य डोळ्यासमोर आला आणि त्या सूर्याची लख लख किरणे संपूर्ण ब्रह्मांडावर पसरली आणि आमच्या पावलांना सांगत राहिले की उठून उभं राहायचं आहे, तर उठून उभं राहायचं नाही तर चालायचं आहे, तर नुसतं चालायचं नाही तर जिंकायचं आहे. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. काय म्हणाला या खेळीला एका रायगडचा कोइनूर हिरा रोशन तांडेल याचा वारू रोटला जोरदार ताल्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या खेळाडूंसाठी. बल्लालेश्वर पाली खरोखर हा नवीन संघ उदयास आलेला आहे आणि खरोखर लाजवाब खेळ खेळत आहे. शुभेच्छा आहेत. रोशन तांडेला क्षेत्ररक्षण झालं ज्याला खरोखर रायगड जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्काराने सन्मानित केलेला असा खेळाडूला थांबवलं. सुंदर हो बल्लालेश्वर पाली. आणि आता मात्र रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला अनेक मैदान गाजून सुटलेला राकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो ग्राउंड नंबर 1 वर बल्लालेश्वर पालीच्या प्रांगणात चढाईसाठी. 3-0 सावध पवित्रा, मात्र राकेश माघार घेतो. गुणसंख्या पाहिली तर कासू 18 बल्लालेश्वर पाली 8. पाली संघ समोरचा संघ कोणताही असू द्या, आपल्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर समोरच्या संघाला आपण पराभूत करू शकतो हे विसरू नका. बघा म्हटलं आणि जिद्द पेटून उठलेली आहे. समोरचे जे रसिक वर्ग उभे आहेत जरा बसलं तर बरं होईल. तुम्ही उभे आहात पण पाय आमचे दुखतायत, विनंती आहे जर बसलं तर सर्वांना सामना व्यवस्थित पाहता येईल. रसिकांची चांगली तादा या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर आपली उपस्थिती इथे दर्शवत आहे, लाभत आहे. खरोखर हा खेळ चुरशीचा होणार आहे. प्रत्येक सामना पाहताना एक आनंद आपल्याला मिळणार आहे कारण ही स्पर्धा खरोखर लाजवाब स्पर्धा खरोखर बंड्या मारुती क्रीडा मंडळात असेल. अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव ज्या मंडळाकडे आहे असा हा सुधागड तालुक्यातील बंड्या मारुती क्रीडा मंडळ असेल आयोजित ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. या ठिकाणी उपस्थित माननीय श्री हेमंत दळवी साहेब, श्री अशोकजी मोरे, श्री सुनीलजी राणे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. श्री हेमंतजी दळवी साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. श्री श्री हेमंतजी दळवी साहेब यांच्याकडून 1,000. श्री अशोकजी मोरे 501 आणि सुनीलजी राणे 501 ही देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे, त्याबद्दल शतशः आभार, खूप खूप धन्यवाद. श्री हेमंतजी दळवी, अशोकजी मोरे आणि सुनीलजी राणे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. रायगड जिल्ह्याची अभेद भिंत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा राकेश तांडे, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला असा हा खेळाडू उभा ठाकला आणि क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जर राकेश पाटीलला जर क्षेत्ररक्षण झालं तर टाळ्यांचा गजर निश्चित होईल बल्लालेश्वर पाली संघ आणि तुमच्यामध्ये ती धमक आहे राकेश पाटीलला थांबवण्याची. आणि प्रयत्न छान, मात्र राकेश चतुर चाणाक्ष आणि चपळ खेळाडूंच्या यादीतील एक नाव आहे हे विसरून जमणार नाही. शेवटची 2 मिनिट गुणसंख्या जर पाहिली कासू 21 पाली 9 ही आघाडी मोडत काढायची असेल तर तुम्हाला आठवावा लागेल गणेश क्लब ओरण संघाचा भारत पाटील एका चढाई 7-2. तसेच याच मैदानावर गणेश पोर कासू संघाचा महेश लांगी 7-2. त्याचप्रमाणे आपले निश्चितच नाव घेईन नवकिरण भेंडकर संघाचा अश्विन पाटील. खरोखर आपल्या तो निघून गेला असेल तर त्याची आठवण निश्चितच राहील मैदानावर. तसेच शहापूर येथे झालेल्या स्पर्धेत पाटणेश्वर शिवशंभो पाटणेश्वर संघाचा पुष्पा अर्थातच विकी ठाकूर याची नावं घेतली जातील. 7+2 गुण अर्थात 9 गुण मिळवण्याचा एक पराक्रम त्यांनी निश्चित मैदानावर केलाय.
त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर माननीय श्री सुनीलजी तेलंगे साहेब, त्याचप्रमाणे श्री दत्ता गाडे साहेब व एकनाथजी खडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. रसिकांसाठी खुश खबर आहे, रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे आणि खरोखर डोळ्याचे पारण भरणारी लढती आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळतील, याच्यासारखं भाग्य काय असणार. मयूर देसाई आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. मयूर देसाई नूतन मसोदाधारी विरुद्ध वरदायनी रामगा आपल्याला फायनल कॉल, आपण स्वागत कक्षेवर यायचं आहे विना विलंब, काही मिनिटांचा कालावधी सामना संपण्यासाठी. या ठिकाणी उपस्थित श्री विजयजी चव्हाण यांचा यथोचित सन्मान श्री संजय खाडे करतील. विजयजी चव्हाण साहेबांचा सन्मान या ठिकाणी संजयजी खाडे करतील. तर भव्य हिमाल तुमचा आमचा केवळ माझा सह्य कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात बुझी रायगडा. सरपंच जसो अर्थात सरपंच असो प्रणीत प्रवीण खाडे, सरपंच गुरुग्राम पंचायत रासल, नवनिर्वाचित सरपंच साहेब प्रथम नागरी रासल. त्याचप्रमाणे श्री दत्ता खाडे साहेबांचे यथोचित सन्मान श्री संजय खाडे करतील. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. नूतन म्हसोबा पेजारी विरुद्ध प्रतिस्पर्ध संघ वरदायनी रामगाव, संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपले संघ गणवेशामध्ये क्रीडांगण नंबर 1 वर हजर करायचा आहे. त्याचप्रमाणे सुनीलजी तेलंगे साहेबांचा सत्कार या ठिकाणी प्रवीणजी खडे करतील. त्याचप्रमाणे आमचे लाडके अण्णा श्री भूपनजी तेलंगे आणि त्यांचा यथोचित सन्मान त्यांचेच भाऊ त्या ठिकाणी प्रवीणजी खाडे यांना विनंती करतो आपण हा सन्मान करायचा आहे. त्या मंडळाचे आधारस्तंभ श्री भवन तेलंगे अण्णा आमचे लाडके अण्णा यांचे दोन्ही सन्मान प्रवीण खाडे करताना. झालेल्या सामन्यामध्ये कासू हा संघ 13 गुणांनी विजय झालाय. कासू संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. चला नूतन मसोबा पेजारी आपल्याला फायनल कॉल दिलेला आहे, मैदान 1 आहे त्यामुळे विनंती आहे तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानात हजर राहायचं आहे. प्रमाणे झालेला आहे श्री एकनाथ खाडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान प्रवीण खाडे करतील. एकनाथ जी खाडे साहेब रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं बंड्या मारुती क्रीडा मंडळ वासल आयोजित ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा साकारली जाते या नवीन वर्ष आणि तिसरा सामना अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल. नूतन म्हसोबा पेजारी विरुद्ध वरदायनी रामगाव, एक जबरदस्त लढत, डोळ्याची पारणं फिरणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपले संघ हजर करा. रसिक वर्ग उभे आहे, मी विनंती करतो की आपल्या मागे एक मान्यवर आहे त्यामुळे आपण जागा मिळेल तिथे बसलं तर बरं होईल, जेणेकरून व्यवस्थित सर्वांना सामने पाहता येतील. जितू खाडे कृपया आपण या ठिकाणी यायचं. जितू खाडे या ठिकाणी आदर्श शिक्षक आणि या गावचे ग्रामस्थ श्री सुदर्शन खाडे सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं, व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं. त्याचप्रमाणे गुरुग्राम पंचायत चिवे
चे उपसरपंच श्री अरविंद ठाकूर यांचा यथोचित सन्मान श्री प्रवीण साडे खडे करतील. त्यांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा. चला जो संघाने पकार दिले विनाविलंब चला. सज्जन हो मोगऱ्याचा सुगंध आजपर्यंत कोणाला गंधहीन वाटला आहे का? कोवळ्या सूर्यकिरणाचा स्पर्श कुणाला त्रासदायक वाटला आहे का? कानाला गोडवा देण्याला कोकिलीचा आवाज कर्कर्ष वाटला आहे का? तसेच हा नया रम्य देखणा स्पर्धा सोहळा कुणाच्या नजरेला सुकावणार नाही असं कधी होईल का? आणि या नेत्रदीपक लाजवा स्पर्धेला आपल्या नजरेत कायम साठविण्यासाठी आणि या अभूतपूर्व स्पर्धेला आपल्या स्मृतीपटलावर रेखाटण्यासाठी दशदिशा उजळून टाकणारा आणि सर्वांना मोहित करणारा हा कबड्डीचा थरार कालजावर गोतवण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. कबड्डीवर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांची, हितचिंतकांची, कबड्डी प्रेमींची अशी माती आली पाहिली की स्वर्ग सुखाचा अनुभव प्रत्यक्ष येतो. चला विनाविलंब या संघाला पुकार दिलाय. धन्यवाद. महाड बँक, महाड कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक मॅनेजर माननीय श्री परेजी वडके साहेब, त्याचप्रमाणे श्री श्रीकांत खाडे साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. श्री परेजी वडके साहेब आणि श्रीकांत खाडे साहेब, जनमान क्रीडा मंडळ असलचे खजिनदार, आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेतील पारितोषिके असणार प्रथम क्रमांक 21,001 व आकर्षक चषक अर्थातच मान्य श्री प्रदीपभाई हरचंद्र खाडे यांच्याकडून रोख रक्कम 21,000 व सौ प्रणिता प्रवीण खाडे सरपंच रासल हीच कडून कायम आकर्षक चषक. तर द्वितीय क्रमांक 15,001 व आकर्षक चषक श्री विनेश बाबुराव सीताराम सीताप्रभाव यांच्याकडून रोख रक्कम, तसेच प्रणिता प्रवीण खाडे सरपंच रासल हीच कडून कायम आकर्षक चषक. जवळजवळ सातवा पुकार दिलेला आहे. नूतन मसोबा पेजारी विरुद्ध वर्धायनी क्रीडा मंडळ रामगाव, आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल तर आपण विनाविलंब चला. सामना चालू होण्या अगोदर तुम्हाला पुकार दिलेला आहे. जर आपण असा विलंब करत असाल तर खरोखर ही स्पर्धा